माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी न्हावाशिवडी सागरी सेतू प्रकल्पा प्रकल्पासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याला सुयश आलं न्हावाशिवडी सेतू प्रकल्पामध्ये जे मच्छीमार बांधव बाधित होते त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी म्हणून माजी खासदार लोकनेत रामशेठ ठाकूर तसेच भाजपचे उत्तर उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांमुळे आणि सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे मंगळवारी एक हजार सहाशे पन्नास नुकसान भरपाईचा मोबदला मिळाला एकूण बावीस कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून मच्छीमारांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली लोकनत्त रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल त्यांचे कोळी समाजाच्या वतीनं मंगळवारी आभार मानलेत यावेळी कामगार नेते तथा शिवडी प्रकल्पग्रस्त संघटना अध्यक्ष सुरेश पाटील भाजप नेते जयवंत देशमुख प्रमोद कोळी विशाल कोळी नंदकुमार कोळी संजीव कोळी राज किरण कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी खासदार लोकनेत रामशेठ ठाकूर यांनी उर्वरित कामकाजही आपण अजून जास्त गतीनं आणि लवकरात लवकर पूर्ण करू अशी ग्वाही मच्छीमारांना दिली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबून रहा अपडेट